नमस्कार, मी प्रवीण मोहकर, मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रथम पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर, कोकण विभागाने मारली बाजी. पनवेल शहर पोलिसांनी मौज मजेसाठी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना केलं अटक. आणि भागुबाई सांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या 2020-21 च्या शैक्षणिक वर्षाची वेबिनारने झाली सुरुवात. कोरोनामुळे प्रलंबित असलेला महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. राज्याचा 10वीचा निकाल 95.30% लागला आहे. मागच्या 15 वर्षातला हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत. तसेच यामध्ये कोकण विभाग अव्वल ठरला आहे. या निकालात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, ॲडव्होकेट तुकाराम नारायण गरज ज्युनियर कॉलेज, रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलचा निकाल 100%, तर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजचा निकाल 99% लागला आहे. या निकालात चांगुकाना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील योगिता सचिन पाटील आणि साहिल सुनील चांदोरकर यांनी प्रथम क्रमांक, तन्वी राजेश डुमरे हिने द्वितीय क्रमांक, तर कार्तिक निलेश जोशी याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमधील स्नेहा अनिल पाटील हिने प्रथम, सानिका राजेश पिसाळ हिने द्वितीय, नम्रता बाळकृष्ण साळुंके हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. मोरू नारायण म्हात्रे विद्यालय ॲडव्होकेट तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज मधील अनिषा चौधरी हिने प्रथम, आर्यन घरत याने द्वितीय, इशिका धाकेड हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमधील ऋतुजा सागर रंधवे हिने प्रथम, मीनाक्षी गणेश शिरतोडे हिने द्वितीय, तर पूजा अनिल बगाटे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, अध्यक्ष अरुणशेठ भगत, आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी मंगळवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व त्यानंतर मयत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माध्यमांशी बोलत होते. त्यांच्यासह रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट माधवी नाईक, उपाध्यक्ष चित्रा वाघ, भाजप दक्षिण जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेश मुळते, संजय कोणकर, तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, राजेश मापरा, मेघना ओ, श्रद्धा घाग, धनश्री बापट, शैलेश रावकर, सुनील कुमार, संजय लोटणकर उपस्थित होते. पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत ऑटो रिक्षा व मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार, सह आयुक्त राजकुमार भटकर, उपायुक्त अशोक दुदे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या. वरिष्ठांना दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमी तांत्रिक तपासाद्वारे सदर वाहने चोरी करणाऱ्या एका आरोपीला 22 जुलै रोजी पनवेल येथून व दुसऱ्या आरोपीला 23 जुलै रोजी तुर्बे MIDC पोलीस ठाण्याच्या मदतीने अटक केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत ऑटो रिक्षा आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार भटकर, उपायुक्त अशोक दुदे व सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमी व तांत्रिक तपासाद्वारे सदर वाहने चोरी करणाऱ्या एका आरोपीला 22 जुलै रोजी पनवेल येथून व दुसऱ्या आरोपीला 23 जुलै रोजी तुर्बे MIDC पोलीस ठाण्याच्या मदतीने अटक केली आहे. अटक आरोपींकडून 19 गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरचे आरोपी हे मौजमजेसाठी ऑटो रिक्षा व मोटरसायकल चोरून चालवून पेट्रोल संपल्यानंतर वाहने सोडून देत असत. सदर आरोपी यांनी तक्का पनवेल परिसरातील पानटपरीचे लॉक तोडून चोरी केलेले सिगारेट, तंबाखूसुद्धा त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत.
तसेच ऑटोरिक्षा क्रमांक M106Z3353 ही हस्तगत करण्यात आली असून त्याबाबत तपास चालू आहे. यामध्ये 20 वर्षीय अशोक बाळकू उताले व अभिषेक प्रकाश बोराडे उर्फ अविनाश उर्फ बटक्या यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 30 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये घेत छोटीशी विश्रांती, कुठे जाऊ नका, पाहत राहा मल्हार टीव्ही. राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार टीव्ही. क्या आप बेहतरीन छुट्टी की तलाश में है? तो जनाब, आपकी तलाश खत्म होगी शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में. 10 एकड़ की जमीन में फैला हुआ शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट, आपको मिलेंगी समंदर की लहरों की सवारी, बच्चों के लिए और बड़ों के लिए वाटर स्लाइड्स, मशरूम फॉल, रेन डांस, शॉवर ब्रिज, ब्रेकर बीच, स्प्लैश वाटर, वेव पूल, मशरूम पूल, डीजे की धमासान, फुल राइड्स, शादी एवं पार्टी के लिए एक बढ़िया हॉल, बच्चों के लिए वाटर स्लाइड्स के साथ मोनो ट्रेन, झूला, एनिमल पार्क, हेलीकॉप्टर राइड और बहुत सारे खेल. इसके साथ साथ हाइजीनिक फूड, गाड़ियों के लिए पार्किंग की सुविधा. अब पनवेल से 4 किलोमीटर की दूरी पर रसायनी में अवश्य आइए और पिकनिक का मजा लीजिए. हमारा पता शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट, शिवधाम, सोमाटने गांव, रसायनी, पनवेल. टेलीफोन नंबर 2527464099207798984 और 7506218153 और 562. आइए और पिकनिक मनाइए शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. क्या आप बेहतरीन छुट्टी की तलाश में है? तो जनाब, आपकी तलाश खत्म होगी शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में. 10 एकड़ की जमीन में फैला हुआ शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट, आपको मिलेंगी समंदर की लहरों की सवारी, बच्चों के लिए और बड़ों के लिए वाटर स्लाइड्स, मशरूम फॉल, रेन डांस, शॉवर ब्रिज, ब्रेकर बीच, स्प्लैश वाटर, वेव पूल, मशरूम पूल, डीजे की धमासान, फुल राइड्स, शादी एवं पार्टी के लिए एक बढ़िया हॉल, बच्चों के लिए वाटर स्लाइड्स के साथ मोनो ट्रेन, झूला, एनिमल पार्क, हेलीकॉप्टर राइड और बहुत सारे खेल. इसके साथ साथ हाइजीनिक फूड, गाड़ियों के लिए पार्किंग की सुविधा. अब पनवेल से 4 किलोमीटर की दूरी पर रसायनी में अवश्य आइए और पिकनिक का मजा लीजिए. हमारा पता शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट, शिवधाम, सोमाटने गांव, रसायनी, पनवेल. टेलीफोन नंबर 2527464099207798984 और 7506218153 और 562. आइए और पिकनिक मनाइए शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में. राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार टीव्ही. विश्रांतीनंतर मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. भारतात कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये याकरिता लॉकडाऊन जाहीर करणे आणि मग लॉकडाऊन समाप्त करणे अशी कसरत सुरू असली तरी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत मनाई आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरू करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानदानाचे कार्य अविरत ठेवणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे भागूबाई सांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या सन 2020-21 शैक्षणिक वर्षाची सुरुवात वेबिनारनं झाली आहे. मार्च 2020 पासून लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची वर्गात होणारी दैनंदिन लेक्चर्स बंद केली असताना सुद्धा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाने एकमेकांमध्ये अंतर पाळण्याचे उद्दिष्ट साधतानाच वर्क फ्रॉम होम ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लेक्चर सुरू करून सर्व अभ्यासक्रम विहित मुदतीत पूर्ण केला. आता शैक्षणिक वर्ष 2020-21 ची सुरुवात करताना विधी महाविद्यालयाने दिनांक 24/7/2020 रोजी कंज्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया यांच्यासोबत लॉ अँड कंज्युमरिझम अँड फायनान्शियल लिटरसी इन कोविड-19 टाइम्स या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मोफत वेबिनार झूम या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲपद्वारे आयोजित केला होता.
सदर वेबिनारची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली आणि प्राचार्य डॉक्टर शीतला गवण प्रास्ताविक करताना शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे तसेच या वेबिनार मधील प्रमुख वक्ते यांचे स्वागत केले आणि त्यांची ओळख करून दिली. पनवेल तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे 131 नवीन रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 132 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 91 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 105 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 40 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 27 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. पनवेल तालुक्यात मंगळवारी 131 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्याची नोंद झाली आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील 91 तर ग्रामीण भागातील 40 रुग्णांचा समावेश आहे. तर आज महापालिकेमधील खारघरमधील 1 आणि नवीन पनवेल येथे 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. तसेच तब्बल 132 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आलाय. महापालिका हद्दीमधील पनवेल येथे 18, नवीन पनवेलमध्ये 10, खांदापल्ली 2, कळंबोलीमध्ये 22, कामोठ्यात 14, खारघरमध्ये 19, तळोजा येथे 6, तर ग्रामीण भागातील उलवे येथील 10, चिंद्रण येथील 6, गव्हाणमधील 5, करंजाडे येथील 5, सुकापूरमधील 3, आजिवली येथील 2, तसेच आपटे, आरिवली, आजिवली, भोकरपाडा, चिपळे, केळवणे, कोळखे, पालेबुद्रुक, वाजे, पळसपे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. तर आज खारघर बी 302 प्लॉट नंबर 34, सेक्टर 20, फोनिक सोसायटी येथील 1 आणि नवीन पनवेल सेक्टर 15A प्लॉट नंबर 18 हरी आशीर्वाद अपार्टमेंट रूम नंबर 401 मधील 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची आज नोंद करण्यात आली आहे. तसेच आज महापालिका क्षेत्रातील 105 तर ग्रामीण भागातील 27 रुग्ण बरे झालेत. यामध्ये पनवेल 19, नवीन पनवेल 3, कळंबोली 24, कामोठे 29, खारघर 17, तळोजे 13, ग्रामीण भागातील उलवे 8, करंजाडे 5, पालेबुद्रुक 2, कराडे खुर 2, तर सुकापूर, आदई, आंबिवली, भिंगार, चिखले, डेरवली, कोळवाडी, पोयंजे, शिरडोन, विचुंबे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान पनवेल महापालिका क्षेत्रात 1454 विद्यमान रुग्ण आहेत. तर आजपर्यंत 4618 रुग्ण बरे झाले असून 152 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर ग्रामीण भागात सध्या 400 ऍक्टिव्ह रुग्ण असून 1522 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 44 जणांचा मृत्यू झालाय. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर, कोकण विभागाने मारली बाजी. पनवेल शहर पोलिसांनी मौज मजेसाठी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना केलं अटक. आणि भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या सन 2020-21 शैक्षणिक वर्षाची वेबिनारने झाली सुरुवात. आजचं बातमीपत्र इथं संपलं. नमस्कार.